आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केंद्रातील एनडीए सरकारला आपली ताकद दाखवून दिली आहे. याच ताकदीच्या जोरावर दोन्ही नेत्यांनी बिहार आणि आंध्र प्रदेशसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपली तिजोरी उघडायला लावली आहे. 23 जुलै रोजी जाहीर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या दोन्ही राज्यांसाठी अत्यंत महत्वाच्या आणि मोठ्या घोषणा केल्यात. जून महिन्यात लोकसभा निवडणुकीच्या निकालात एनडीएचं सरकार हे पुन्हा सत्तेत आले, मात्र भाजपच्या स्वतःच्या जागांमध्ये मोठी घट झाली. 2019 मध्ये 303 जागांवर असणारा भारतीय जनता पक्ष हा थेट 240 जागांपर्यंत खाली आला, तर त्याचवेळी आंध्र प्रदेशमध्ये चंद्राबाबू नायडू यांच्या तेलुगू देशम पक्षाचे 16 आणि बिहारमधून जनता दल युनायटेडचे 12 खासदार निवडून आलेत. आता याच 28 खासदारांच्या पाठिंब्यावर एनडीए सरकार हे सत्तेत आहे, त्यामुळे या पक्षांना खुश ठेवण्याचा प्रयत्न भाजपकडून सातत्याने होताना दिसतोय. याच जोरावर या दोन्ही नेत्यांनी आपापल्या राज्यांसाठी अनेक मोठ्या गोष्टी आपल्या पत्रात पाडून घेतल्याचंही दिसून येतंय. तर पाहूयात या बजेटमधून बिहारला नक्की काय मिळालंय ते. बिहार राज्यासाठी अर्थमंत्री सीतारामन यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्यात. यात बोधगया, वैशाली, पाटणा पूर्णिया आणि पाटणा पुणे या एक्सप्रेस वेची घोषणा करण्यात आली आहे. याशिवाय बक्सरमध्ये गंगा नदीवर दुपदरी पूल बांधण्याचीही घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे. बिहारमध्ये 21,000 कोटी रुपयांचा पॉवर प्लांट, नवं विमानतळ आणि वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात येणार असल्याचीही घोषणा सीतारामन यांनी केली आहे. बिहारमधील महाबोधी मंदिराच्या विकासासाठी विशेष निधी देण्यात येणार आहे. तसंच काशी विश्वनाथ कॉरिडॉरच्या धर्तीवर बिहारमध्येही मंदिरांचा विकास करण्यात येणार आहे. विष्णुपद आणि राजगीर मंदिराचाही विकास आगामी काळात होणार आहे. नालंदा विद्यापीठासाठी विशेष निधी सरकारकडून देण्यात येईल. तसंच बिहारसाठी 20 ते 21 पाणी आणि सिंचनाच्या योजना या नव्याने राबवण्यात येतील अशी घोषणा अर्थमंत्री सीतारामन यांनी आपल्या भाषणात केली आहे. याशिवाय अर्थमंत्र्यांनी पुराचा सामना करण्यासाठी 11.5 हजार कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे. या अंतर्गत नेपाळमध्ये धरण बांधण्यात येणार आहे. केंद्र सरकार यासाठी आर्थिक मदत करेल आणि हा पैसा कोसी इंट्रास्टेट लिंक आणि इतर 20 प्रकल्पांसाठी खर्च केला जाईल. सरकार कोसी नदीतील पुराचं सर्वेक्षण सुद्धा करणार आहे. शिवाय केंद्र सरकार बिहारमध्ये अमृतसर कोलकाता इंडस्ट्रीयल कॉरिडॉर अंतर्गत गया इथं औद्योगिक विकासाला चालना देईल. आता पाहूयात या बजेटमधून आंध्र प्रदेशला नक्की काय मिळाले ते. तर अमरावती इथं आंध्र प्रदेशची स्वतःची राजधानी विकसित करण्यासाठी केंद्र सरकार 15,000 कोटी रुपयांची मदत करणार आहे. यासोबतच राज्यातील इतर अनेक प्रकल्पांची घोषणाही करण्यात आली आहे. गोदावरी नदीवर बांधण्यात आलेल्या पोलावरम सिंचन प्रकल्पासाठीही केंद्राकडून मदत दिली जाणार आहे. ही योजना आंध्र प्रदेशसाठी जीवनदायिनी असणार आहे असा दावा करण्यात आलाय. हा प्रकल्प जलदगतीने पूर्ण करण्यासाठीही प्रयत्न करणार असल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितले. आंध्र प्रदेशातील रायलसीमा आणि उत्तरेकडील जिल्ह्यांच्या मागास भागांच्या विकासासाठीही निधी दिला जाणार आहे. आंध्र प्रदेश पुनर्गठन कायद्याअंतर्गत राज्यात औद्योगिक घटकांचाही विकास केला जाईल. मोदी सरकारच्या बजेटमध्ये विशाखापट्टणम चेन्नई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर आणि हैदराबाद बेंगळुरू इंडस्ट्रीयल कॉरिडॉर बांधण्याचं आश्वासन देण्यात आले. याशिवाय महामार्ग, रस्ते, वीज आणि पाणी यासाठीही पुरेसा निधी दिला जाणार आहे. आता एक महत्वाचा मुद्दा म्हणजे लोकसभा आणि राज्यसभेतील कामकाजाचं थेट प्रक्षेपण हे संसद टीव्हीवरती होत असतं आणि आता हेच प्रक्षेपण तेलुगू भाषेतही सुरू करण्यात आले. संसदेत बजेट सत्र सुरू असताना युट्यूबवरती संसद टीव्हीने संसदेचं कामकाज हे तेलुगू भाषेत दाखवण्यास सुरुवात केली आहे. सेटअप बॉक्समध्ये तेलुगू भाषा निवडण्याचा पर्याय देण्यात आलाय आणि या सुविधेमुळे तेलुगू भाषिकांना त्यांच्या मातृभाषेत संसदेचं कामकाज पाहता आणि ऐकता येणार आहे. तर मंडळी, यांसारख्या ताज्या राजकीय घडामोडींबद्दल जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी.